तर हाय सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे चातुर्ची माणसं. तर कसे असेल हे मस्त ना. तर आज मी बनवत आहे माझ्या पद्धतीतला उपमा. तर त्यासाठी मी सर्वप्रथम रवा भाजून घेतलेला आहे आणि बटाटे पण कापलेले आहेत. आता मिरच्या कापते. आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकूया. तर बरेच जण असे कमेंट करताय की ताई तुम्ही माहेरी आयतं बसून खाताय, जरा काहीतरी काम करत जा. तुम्ही सांगा आता कोण माहेरी आल्यावरती काम करेल का? पण तरी तुमच्या आग्रह खाती मी आज काम करते. परत नको म्हणायला माहेरी तर कशी करत होती आई तर खातची. माहेरी आरामच असतो कुणाला पण. मग मी आधी बटाटे टाकू ना त्याच्यामध्ये. बटाटे टाकते त्याच्यामध्ये. हो, रवा सर्वप्रथम भाजून घ्यायचा. मग ही मग बटाटे टाकायची पद्धत मम्मीची म्हणून मला खूप आवडतं. तेलात असा लालसर होऊन जायचा बटाटा. खूप छान लागतो. कधी शिमला मिरची मम्मी त्याच्यामध्ये शिमल्या मिरची पण टाकते. तर बनवते आणि थोड्याशाच मिरच्या घेतल्या आहेत कारण की प्रांजलला पण खायचं आहे. तर जास्त तिखट नको व्हायला. तर बनवते मी आज मी बनवते म्हणजे मम्मीसाठी आणि वहिनीसाठी खास. खरं म्हणजे मम्मीच बनवणार होती पण मम्मी म्हटली कधी तरी तुझ्या हाताचं पण खाऊ घालत जा. तिकडे गेल्यावर काय हे करणार आहे का? मुंबईहून येणार आहे का बनवायला? तर असे बटाटे लालसर होऊन जायचे. वहिनी चंदन कसं ते उठती का? तर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले. तर बटाटे लालसर झाले थोडेसे. तुम्हाला दाखवते बटाटे बघा, असे लालसर होऊन द्यायचे थोडेसे. तर खूप छान लागतो बटाटे टाकलं ना आपण याच्यामध्ये उपम्यामध्ये खूप छान लागतं. तर आता बाळ झोपलंय म्हणून मी निवांत आहे, नाहीतर मी सारखी बिझी असते. बाळाला सारखं मांडीवर घेऊन बसावं लागतं. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू. काय म्हटली मम्मी? कान टोचले. हो, बाळाचे कान टोचले. तर तुम्हाला तर माहिती कान टोचल्यावरती बाळाला त्रास होतो. तर मिरची टाकू. तर आपण त्याच्यामध्ये जिरे पण टाकू. तुम्हाला माहिती माहेरी आल्यावरती आपलं माहेरच असतं हक्काचं. आपण तिथं आराम करू शकतो. सासरी तर आपल्याला कुणी आराम करू देणार नाही का? कुणी आहे तर ताट आणून देणार का? धर तू आजच्या दिवस आराम कर. आज मी स्वतः आणि जेवण बनवले. सासूबाई याच्या म्हणणार आहेत का? आपल्याला नाही म्हणणार. आपली आईच म्हणू शकते. आता मी त्याच्यामध्ये हे टाकतं नाही टाकायचं उपम्यामध्ये. असं हे करते मिक्स झालंय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलाय. हे बघा खूप छान असं. आणि त्याच्या वरतून ना कोथिंबीर टाकायची. खूप छान वाटत. किंचित पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. जास्त नाही टाकायचं. चिखळलेलं असं नाही करायचं. किंचित टाकायचं आणि त्याच्यावरती असं झाकण. तर 2 मिनिटं आपण ब्रेक घेऊया. तर कसं झालं तुम्हाला सांगते. आता त्याच्यावरतून मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार. आणि साखर पण टाकायची. खूप छान लागतं साखर टाकल्यावरती. मला खूप आवडतं. तर मी चवीनुसार अशी साखर टाकते. जास्त नाही पण थोडीशी. आणि थोडीशी कोथिंबीर. दाखवते तुम्हाला
उपमा कसा झाला असा एकदम सुंदर झालेला आहे. खाताना पण असा चळ एकदम असा चविष्ट लागेल ना कढीपत्ता वगैरे. उपमा म्हणतो माझ्या तोंडाला पाणी सुटले. काय तोंडाला पाणी सुटले? तोंडाला पाणी सुटले अगं तुझ्याच पद्धतीने केलंय. कोथंबीर टाकू? कोथंबीर टाकली, सर्व टाकले, सर्व सामग्री असली तरच छान लागते. नाहीतर मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कसं बघा. आता रुपालीचा आम्ही सगळ्या महिन्यानंतर आता उपमा खातोय आणि मायरी काम करायला पाहिजे. मायरी आल्यानंतर पहिल्यांदाच बनवली उपम्याची रेसिपी. खरं माहेरी आलं ना म्हणजे एक प्रकारे आपल्याला आहे ना अंगामध्ये कंटाळा येतो, असं उठू पण वाटत नाही लवकर, आंघोळ पण नाही करावं वाटत लवकर. आणि सासरी आपल्याला साथलाच उठावं लागतं, सगळ्यांचे डब्बे परत शाळा वगैरे भरपूर असते. पण माहेरी आपल्याला काही टेन्शन नसतं म्हणून आपल्याला म्हणजे एक प्रकारे कंटाळा घुसतो आपल्या अंगामध्ये. मला तर तसंच होतं, कंटाळा घुसतो, आंघोळीचा कंटाळा येतो, नाश्ता करायचा पण कंटाळा येतो. तर बनवलंय असा पहिल्यांदाच बनवलंय मम्मीच्या पद्धतीने, पहिल्यांदाच बनवलंय. तिकडं ताईच बनवतात उपमा. बघा मी कसं बनवलंय उपमा, तर कसं वाटतोय? छान वाटतोय ना, सुगंध पण असा खूप छान येतोय. आता तर प्रथम आपण वहिनींना देऊ, वहिनींना देऊ कसं लागतोय. तर झालंय, चल चला मग सर्वांना देते मी. आज बहिणींना मी आराम दिलाय. त्यांना कसं झालंय त्यांना विचारू आधी कसं झालंय, कारण बहिणींना आमच्या उपमा बनवता येत नाही. त्या स्वतः म्हटले मला नाही येत बनवता उपमा. हाय का नाही बहिणी, उपमा येतो का तुम्हाला बनवता? मग तुम्ही यायचं बघायला माझ्याकडं उपमा कशी बनवलाय मी. अहो पण तुम्ही शिकलं पाहिजे. मम्मी आता कधी मम्मी कधी गावाला गेली भाऊबाला मला उपमा खायचाय. नंदी कोण शिकली? बघा पलट वाजते. कुठं आज कुठं चिकन बनवलोय आपण? पण आता शिकायला पाहिजे बघ तुम्ही. तर चला मग त्यांना वहिनी आमचा शब्द खाली पडू देत नाही. बघा एकदम बोलायला दादा या आता टेस्ट करायला. बघा चला आपण दिली सांगा कसा लागतो सांगा. चांगलं झालंय. तर चला मग वहिनींना उपमा आवडलेला आहे. 100 पैकी 80 गुण भेटलेत, फक्त 20% नाही भेटले. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशी छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.